नमस्कार मित्रो, शेवगा शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये मी बाबाजी बुडे आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा जो विषय आहे आपला तो म्हणजे छाटणी केल्याच्यानंतर काही झाडांना चांगल्या पद्धतीने फोटो येतात व काही झाडं सुप्तावस्थेत गेलेली असतात, तर त्यांना चांगल्या पद्धतीने फोटो आणण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रो, ज्यावेळेस आपण छाटणी करतो काहींना पाणी असतं नसतं, समजा थोडीशी पाण्याच्या अभावी लवकर छाटणी केलेली असेल आणि पाऊस 8-10 दिवसानंतर येण्याची स्थिती असेल, अशा वेळेला झाडं काय करतात, छाटणी केल्याच्यानंतर आपण जर पाणी देऊ शकलो नाही योग्य वेळेला, तर त्यावेळेला काय होतं, काही झाडंला पाऊस आल्याच्यानंतर त्वरित फुटवे चांगल्या पद्धतीने फुटतात आणि काही झाडं बिलकुल सुप्तावस्थेत जातात. जसं आपलं बियाणं असतं कोणते, वर्षभर आपण साठवून ठेवतो, मध्ये त्याला कोंब येत नाही, त्याला ओलावा लागत नाही, तोपर्यंत त्यांना चांगले कोंब येत नाही. आता हे पहा, याच्या शेजारच्या झाडांना चांगल्या पद्धतीचे फुटवे फुटलेले आहेत, परंतु हे झाड पहा, याला आळीने खाल्लेलं आहे. जे नवीन कोंब आलेले आहेत आपण लक्ष न दिल्यामुळं काय होतं की त्याला आळी, बुरशी, हे पहा आता ही बुरशी काळी प्रकारची बुरशी आहे, तर आणि हे काप तिरपे काप न कापल्यामुळं पाणी साठून राहिलं आणि त्याला बुरशी लागलेली आहे. किंवा हे पहा, ही छोटे छोटे थ्रिप्स दिसत आहेत, मावा, ह्या साऱ्या गोष्टींनी जे बारीक बारीक आलेले कोंब आहे हे खाऊन टाकतात ते, आणि आपल्याला असं वाटतं ह्या झाडांना अजून कोंब आलेले नाहीत किंवा चांगल्या प्रकारचे फुटवे फुटलेले नाही आहेत. तर अशा वेळेला आपण याची निश्चित काळजी घ्यायची, योग्य टायमाला फवारणी करायची आणि आपल्या झाडांना किंवा आपल्या बागेला उत्कृष्ट असं उत्पादन येईल अशा दृष्टीने आपण त्याला प्रयत्न करायचे. आता ते झाडाला कमीत कमी कोंब आले होते, आता हे झाड पहा हे बिलकुल सुप्तावस्थेत गेलेले आहेत, याला आहे, परंतु याच्या पाठीमागचं झाड, हे 2-3 जी झाडं आहेत ही बिलकुल सुप्तावस्थेमध्ये गेलेली, म्हणजे याला कोंबच येत नाहीत. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर याच्यासाठी आपल्याला युरिया किंवा असं एक स्टार्टर द्यावं लागेल आणि नत्र काय करतं, नत्र चांगल्या प्रकारे वाढ करण्याचं काम करतं. तर त्यासाठी आपल्याला ह्या झाडांना रिंग पद्धतीने नत्र देऊन आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे. शेतकरी मित्र, ह्याचबरोबर आपण शेणखत, कोंबडी खत, लेंडी खत किंवा जे आपले जैविक खतं आहेत याच्यामध्ये टाकू शकतो. कमीत कमी एक टोपलं म्हणू किंवा 2 टोपले किंवा अर्धी पाटी एवढ्या प्रमाणात आपण खत टाकलं पाहिजे, परंतु ज्यांनी जशी ताकद असेल त्याप्रमाणे त्यांनी करायचं आहे. तर मी आता फक्त याला फक्त एक युरियाचा डोस आणि कोंबडी खत सध्या अवेलेबल आहे त्यासाठी कोंबडी खत टाकतो आहे. तर हे स्टार्टर म्हणून हे फक्त कशासाठी, हे फक्त जे फुटवे ज्यांना फुटलेले नाहीत त्या झाडांना त्वरित आणि चांगले फुटवे येण्यासाठी आपण युरिया दिला पाहिजे. युरिया म्हणजेच नत्र असतं आणि नत्र, स्फुरद आणि पालाश हे जे 3 NPK जे 3 मुख्य गोष्टी आहेत. तर नत्र वाढ करण्याचं काम करतं, जे स्फुरद असतं ते वाढ खुंटवण्याचं काम करतं, कॅनोपी सुधार करतं आणि सर्वांगीण विकास, आणि जे पालाश आहे ते आपलं फळ ज्यावेळेस लागलेलं असतं किंवा जास्त फळाची जी घेर आहे किंवा चांगले सुदृढ चांगलं असं फळ येण्यासाठी किंवा शेंग फुगवण्यासाठी म्हणतो त्यासाठी वापरायचं असतं. तर आता आपण ह्या झाडांना, ज्या झाडांना फुटवे कमी फुटलेले आहेत अशा झाडांना चांगले फुटवे येण्यासाठी आपण फक्त नत्र द्यायचं, आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी ते शेणखत वगैरे ह्या गोष्टी देऊ शकतात, किंवा प्रथम फुटवे आल्याच्यानंतर काही 8-10-15 दिवसानंतर आपण शेणखताचा डोस आपण भरू शकता. परंतु प्राथमिकदृष्ट्या ज्यांना फुटवेच आलेले नाहीत त्यांना त्वरित फुटवे येण्यासाठी आपण एक नत्राचा म्हणजे युरियाचा डोस देऊन चांगल्या पद्धतीने असं हलवून आणि वरून पाणी सोडलं पाहिजे, किंवा पावसाच्या पाण्यावर जसं तुम्हाला जे योग्य असेल त्या पद्धतीने, आणि वरून जर युरिया टाकला तरी ते खालीच जातं पावसाच्या पाण्यामुळं, आणि त्याला थोडंसं माती आड करून द्यायचं, त्याच्यामुळं काय होईल, पाऊस आल्याच्यानंतर हे पाणी त्याच्यात मुरून संपूर्ण निचरामुळापर्यंत जाईल. अशा पद्धतीने आपण त्याची काळजी घ्यायची, आणि एवढं जरी आपण केलं तर येणाऱ्या 12-15 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचे फुटवे आपल्याला पाहायला मिळतील. तरी मित्रो, जर आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रो.